आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर पक्षातील मोठे नेते भाजपमध्ये आल्याने पक्षाची ताकद वाढण्यास मदत होणार आहे. अशा शब्दात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी भाजपमधील आयाराम संस्कृतीचे समर्थन केलं आहे. भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच भाजपने खेळी खेळत इतर पक्षातील नेत्यांना पक्षात प्रवेश दिला. केंद्र आणि राज्य सरकारची कामगिरी चांगली झाल्याचा दावा पक्ष करत असेल तर उमेदवार ठरवताना बदलताना इतर पक्षातील उमेदवारांना आयात करण्याची गरज का पडते? पक्षासाठी पर्यायी उमेदवार तयार करण्यात पक्ष संघटना अपयशी ठरली का? या प्रश्नांवर पंकजा मुंडे यांनी वरील उत्तर दिलं आहे. त्यासोबतच त्या म्हणाल्या की पक्ष संघटना अपयशी ठरण्याचा प्रश्न नाही. निवडून येऊ शकतील असे इतर पक्षातील चांगले नेते भाजपमध्ये येत असल्यानं पक्ष संघटनेची ताकद वाढत आहे. त्यामुळे दुसऱ्या पक्षातील चांगल्या नेत्यांना घेण्याचे धोरण आहे.